नमस्कार, लोकसत्ता ऑनलाईनच्या टी टाईम बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. राज्यातल्या, देशविदेशातल्या, मनोरंजन विश्वातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपण या बुलेटिनमधून घेणार आहोत. सर्वप्रथम बातमी आहे ती तुमच्या आमच्या खिशाला जी झळ सोसावी लागते, खिशावरती अफेक्ट करणारी, परिणाम करणारी बातमी. रिझर्व्ह बँकेचं पतधोरण जाहीर झालेलं आहे आणि या रिझर्व्ह बँकेने द्वैमासिक जे पतधोरण जाहीर केलं आहे त्याच्यामध्ये रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, तो 6% इतकाच कायम ठेवण्यात आलेला आहे. यासोबत रिव्हर्स रेपो रेटमध्ये देखील कुठलाही बदल झालेला नाही, तो 5.75% इतका कायम राहिलेला आहे. सर्वप्रथम सर्वसामान्यांना उत्सुकता असते ती नेमकी EMI मध्ये किती वाढ होणार की घट होणार, EMI वाढणार की कमी होणार, FD वरचे जे व्याज आहेत त्या व्याजदरामध्ये कपात होणार की ते वाढणार, या संदर्भात उत्सुकता असते. पण यामधल्या दोघातलंही काही घडणार नाही आहे, ते जैसे ते राहणार आहेत, कारण रेपो रेटमध्ये कोणतेही बदल केले जाणार नाही आहेत. खरं तर नोटाबंदीला जवळपास वर्षभराचा कालावधी पूर्ण होत आहे, त्या नोटाबंदीची झळ देशाच्या अर्थव्यवस्थेला बसली आणि एकंदरीत त्याचा परिणाम आताही उद्योग जगतावरती पाहायला मिळतो आहे. त्यामुळे रेपो रेटमध्ये सरकारकडून, रिझर्व्ह बँकेकडून कपात केली जाईल अशी अपेक्षा बाळगण्यात आली होती, पण रिझर्व्ह बँकेने तशी कुठलीही अपेक्षा पूर्ण केलेली नाही. रिझर्व्ह बँकेने रेपो रेट कायम ठेवलेला आहे, त्यामुळे परिस्थिती जैसे थेच राहण्याची शक्यता आहे. या आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे विकासाचा जो दर आहे तो मागील द्वैमासिक धोरण जेव्हा जाहीर झालं होतं ऑगस्ट महिन्यामध्ये तेव्हा तो 7.3% राहील इतका अंदाज वर्तवण्यात आला होता रिझर्व्ह बँकेकडून. तो आता यंदाचा जे द्वैमासिक धोरण जाहीर केलं त्याच्यामध्ये तो 6.7% म्हणजे विकास दर आता 7%पेक्षाही कमी राहील असं म्हटलं. त्यामुळे आर्थिक आघाडीवरती देशाची स्थिती फारशी बरी नसल्याचं चित्र यामधून समोर आलेलं आहे. यानंतरची बातमी आहे ती सदाभाऊ खोत यांच्या संदर्भातली, ती सांगतोय माझ्या सहकारी सुशांत. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर यवतमाळमध्ये कीटकनाशक फवारणीचा प्रयत्न करण्यात आला. सिकंदर हा जो प्रयत्न केला तो सिकंदर शहा याला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. सध्या जी माहिती मिळत आहे त्यानुसार जे वारकरी शेतकरी संघटना जी आहे त्याचा तो जिल्हा अध्यक्ष असल्याचं सांगण्यात येत आहे. यवतमाळमध्ये कीटकनाशक फवारणीच्या दरम्यान 19 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. याशिवाय जे आहे की कीटकनाशकाच्या विषबाधेतून 750+ अधिक शेतकऱ्यांना अंधत्व आले. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी राज्य सरकारवर संताप व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर आज कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे यवतमाळ दौऱ्यावर आले होते, त्यावेळी हा सर्व प्रकार झालेला आहे. बातमी आहे ती उदयनराजेंची. आज उदयनराजे आणि शरद पवार हे एकाच गाडीमधून पुण्याहून साताऱ्याला आलेले आहेत आणि या त्यांच्या प्रवासामुळे अनेक लोकांच्या ज्या आहेत त्या भुवया उंचावलेल्या आहेत. कारण की आपल्याला माहिती आहे गेल्या काही दिवसांपासून साताऱ्यामध्ये उदयनराजे समर्थक आणि राष्ट्रवादीचे समर्थक यांच्यामध्ये विस्तव जात नाही आहे. अशा सगळ्या वातावरणामध्ये उदयनराजे भाजपमध्ये जातील की काय, किंवा नाराज आहेत, राष्ट्रवादीवर नाराज आहेत, अशी सगळी चर्चा रंगलेली आहे. अशा सगळ्या चर्चे रंगलेल्या असतानाच आज त्यांनी एक धक्कातंत्राचा वापर करत शरद पवार ज्या गाडीमध्ये बसलेले होते त्याचं स्टेअरिंग आपल्या हाती घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे आणि या चर्चेनंतर ते साताऱ्याला आलेले आहेत. साताऱ्याला आज शरद पवारांचा दौरा आहे आणि या दौऱ्यामचं जे म्हणजे शरद पवार ज्या कारने आले त्या कारचं सारथ्य उदयनराजे यांनी केलं. इतकंच नाही तर त्यांनी एक पत्रकार परिषदसुद्धा घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांना उत्तरं दिली. 50 लाखांच्या भ्रष्टाचाराचा आरोप त्यांनी पूर्णपणे खोडून काढला. त्यांनी असं म्हटलं की अशा प्रकारचा कुठलाही भ्रष्टाचार मी केलेला नाही, माझ्यावर जे ज्या कोणी आरोप केले ते सगळे बिनबुडाचे आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याशिवाय नारायण राणेंचा जो पक्ष आहे त्याच्यावरती सुद्धा त्यांनी भाष्य केलं की ते म्हणाले की मी ज्योतिषी नाही आहे की ह्या पक्षाचं काय होईल, पण येणारा काळ तो ठरवेल की या पक्षाचं काय होईल. आणि अशा गोष्टी राजकारणात घडत असतात असं म्हणून त्यांनी या मुद्द्याला काहीशी बगल दिलेली आहे. आणि राष्ट्रवादीमध्ये ते नाराज आहेत ही जी चर्चा रंगलेली होती त्या चर्चांना आता कुठेतरी एक पूर्णविराम मिळाल्याचं दिसत आहे. भाजप नेते यशवंत सिन्हा यांच्या पाठोपाठ माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी यांनी देखील नोटाबंदीवरून मोदी सरकारवर टीका केलेली आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की नोटाबंदीचा म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नोटाबंदीचा निर्णय अत्यंत धाडसी होता असं एक विधान केलं होतं. या विधानाचा दाखला देत अरुण शौरींनी मोदी सरकारला टोला लगावलेला आहे. त्यांनी असं म्हटलं की आत्महत्येचा निर्णय हा देखील धाडसीच असतो असा एक टोला त्यांनी मोदी सरकारला लगावलेला आहे.
त्यासोबत त्यांनी मोदी सर नोटाबंदीच्या निर्णयावरून सरकारच्या निर्णयावर म्हणजे सरकारवर ताशेरे ओढलेले आहेत. त्यांनी असं म्हटलेलं आहे की सरकारने असं म्हटलेलं की नोटाबंदीमुळे दहशतवादावर नियंत्रण येईल, पण सरकारचा हा दावा खोटा असल्याचं नोटाबंदीच्या निर्णय म्हणजे ह्या सगळ्या याच्यानंतर समोर आलेलं आहे असं अरुण शौरींनी म्हटलेलं आहे. अमेरिकेच्या लष्करातील वरिष्ठ अधिकारी आहेत, त्यांनी पाकिस्तानच्या ISI गुप्तचर यंत्रणेवर मोठा आरोप केला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की या संघटनेचा नेहमीच दहशतवाद्यांशी संबंध आला आहे, हा गंभीर आरोप केला आहे. ते म्हणजे अमेरिकेच्या मनी जनरल कॉप जे आहेत जोसेफ डेनफोर्ड यांनी हा आरोप केला आहे. त्याच्यानंतरच दुसरीकडे अमेरिकेचे संरक्षण सचिव जेम्स मॅटिन हे देखील भारत दौऱ्यावर आहेत आणि त्यावेळेस देखील त्यांनी पाकिस्तान हा दहशतवादाला खतपाणी घालतो आहे, याला कुठेतरी दुजोरा दिला आहे. जर राजनैतिक चर्चा झाल्या नाहीत आणि यातून तोडगा निघाला नाही तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दहशतवादावर कठोर कारवाई करतील असंही त्यांनी या दौऱ्याच्या दरम्यान म्हटलं आहे. अनेकदा असं झालं आहे की पाकिस्तान हा दहशतवादाला खतपाणी घालतो असे आरोप भारताकडनं केले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर वारंवार भारताने या आरोप सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु आता खुद्द अमेरिका भारताच्या पाठीशी आहे आणि पाकिस्तानमध्ये जो दहशतवाद फोफावत चाललेला आहे त्याला वेळीच आवर घालण्यात येईल असं अमेरिकेचे संरक्षण सचिव यांनी म्हटलेलं आहे. यानंतर आपण जाणार आहोत मनोरंजन क्षेत्राच्या बातम्यांकडे आणि ती सांगते आहे माझी सहकारी सायली. अभिनेते रजा मुराद हे सुद्धा संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती चित्रपटात एका भूमिकेत दिसणार आहेत. जलालुद्दीन खिलजीची भूमिका रजा मुराद साकारणार असून त्यांनी सोशल मीडियावरून हा लुक नुकताच रिव्हील केला होता, पण अवघ्या 2 तासातच त्यांनी ही पोस्ट डिलीट केली. त्यांनी जो फोटो शेअर केला होता त्याच्या कॅप्शनमध्ये चित्रपटातील त्यांच्या भूमिकेविषयी काही माहिती दिली होती, ज्यामुळे चित्रपटाच्या कथानकाविषयी अनेकांनीच अंदाज बांधण्यास सुरुवात केली आणि हे चित्रपटाच्या दृष्टीने चुकीचे असल्यामुळे त्यांना ही पोस्ट डिलीट करावी लागली आहे. त्यामुळे आता यापुढे त्यांच्यावर काही कारवाई केली जाणार का किंवा पुन्हा नव्याने ते कोणता लुक शेअर करणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. या पुढची बातमी आहे अभिनेत्री विद्या बालनविषयीची. काय आहे ही बातमी ही सांगते माझी सहकारी मधुरा. अश्लील चाळे, विनय भंग या सर्व गोष्टींचा सामना फक्त सर्वसामान्य मुलींनाच करावा लागतो असा अनेकांचा अंदाज आहे, पण अभिनेत्री विद्या बालन हिला या सर्व गोष्टींचा सामना करावा लागला होता. नो फिल्टर निहा या कार्यक्रमामध्ये तिने अशीच एक आठवण सांगितली. सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना ती अधिक तर ट्रेननेच प्रवास करायची. यावेळी ती असंच आपल्या मैत्रिणींसोबत ट्रेनने प्रवास करत असताना एक मुलगा महिलांच्या डब्यामध्ये शिरला. यावेळी विद्याने त्याला स्पष्ट शब्दात सांगितलं की हा महिलांचा डब्बा आहे, तर तू उतरून निघून जा. यावर तो मुलगा म्हणाला की मी पुढील स्थानकावरती उतरेन. पुढील स्थानक आल्यानंतर तो दरवाजापाशी गेलाही, पण तो उतरून मात्र गेला नाही. ट्रेन सुरू झाल्यानंतर तो पुन्हा त्यांच्या समोर येऊन बसला आणि जीन्सच्या पॅन्टची चेन त्याने खाली केली आणि हस्तमैथून करू लागला. विद्याला हा सर्व प्रकार पाहून प्रचंड राग आला आणि तिच्या हातात असलेल्या फाईल आणि पेन या सर्व गोष्टींनी तिने त्याच्यावरती वार करायला सुरुवात केली. विद्याने त्याला मारताना पाहून काहींनी मध्यस्थी केली आणि त्या मुलाला खाली उतरण्यास सांगितलं. या सर्व प्रकारात ती म्हणाली की जर तो मुलगा उतरून गेला नसता तर मात्र त्याचा जीवच मी घेतला असता. विद्याच्या सांगण्यामुळे नेहा मात्र खूपच शॉकमध्ये दिसली. या होत्या आजच्या दिवसभरातल्या काही ठळक घडामोडी. यासारख्या अधिक माहितीसाठी पाहत राहा लोकसत्ता.com.